आज आम्ही इथे पूर्ण म्हणजे आज पूर्ण देशभर 8 मार्चच्या निमित्ताने 6 महाराष्ट्र रोजी जेलभर आंदोलन पूर्ण देशामध्ये चालू आहे आमचं आजे शेती संघटनेमार्फत. आणि आज सगळं म्हणजे सरकार यांना सांगतो की महिला सुरक्षित आहे, महिला सुरक्षित आहे, परंतु मला तरी वाटत नाही आमच्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सुरक्षित आहे. कारण आताच मागे धनोरामध्ये एक आमची अंगणवाडी सेविका जात होती आणि तिच्यावर बलात्कार करून तिला जीवी मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळे कसं आहे, महिला सुरक्षित नाहीच आहे. एकीकडे सरकार म्हणते की महिलांसाठी ही कायदे ते कायदे, परंतु एकही कायदा महिलांसाठी असं नाही की जो सुरक्षेसाठी आहे आणि तो लागू होत नाही. जो ज्या कधी काय होते, महिला अत्याचार होतो त्यानंतर त्याचा पाठलाग केला जातो. माझं म्हणणं असं आहे की आधी तिचा अत्याचार होण्याच्या आधीच त्या महिलांवर त्यांची सुरक्षा करा, सुरक्षा द्या. आणि आमचं जे अंगणवाडी सेविकेचं जे रोखलेलं मानधन आहे ते त्वरित देण्यात यावं, यासाठी आज आम्ही इथं जेलभर आंदोलन करत आहे.